नमस्कार, सरितास किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत. आज आपण बघणार आहोत सब्जा, गुळ आणि आलं वापरून बनवलेलं सरबत. तर हे आपल्याला आपल्या शरीराला नॅचरली थंड ठेवतं, कारण आईस्क्रीम आणि कोल्ड्रिंक्स हे तात्पुरता थंडावा देतात, पण त्यामुळं शरीरातली उष्णता वाढते. जर आपण अशा प्रकारचं सरबत बनवून नॅचरली आपल्याला थंड ठेवलं तर उष्णतेमुळे होणारे जळजळ किंवा डोळ्यांची जळजळ, दाह अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स कमी होतात आणि उन्हाळा छान सरतो. तर यासाठी लागणार आहे 5 ते 6 टेबलस्पून साखर. तसंच साखरेबरोबरच मी इथे गुळाचाही वापर केला. इथे मी साधारण लिंबाच्या आकारा एवढ्या 3 गुळाचे खडे बारीक चिरून घेतलेले आहेत. हा मी इथे काळा गुळ घेतला आहे, तो जास्ती हेल्दी असतो. तुम्हाला हवं तर तुम्ही हे सरबत पूर्णपणे साखर किंवा पूर्णपणे गुळ वापरूनही बनवू शकता आणि हवा तेवढा गोडीचा सरबत तुम्ही बनवू शकता. तसंच आपल्याला लागेल चवीपुरतं मीठ, 1/2 टेबलस्पून काळं मीठ आणि 1 इंच आल्याचा तुकडा मी साल काढून किसून घेतलेला आहे. तसंच इथे आपण वापरणार आहोत 2 ते 2.5 टेबलस्पून सब्जांच्या बिया, ज्या तुम्ही तुम्हाला गरजेप्रमाणे वापरू शकता. तर सब्जाच्या बिया ह्या काळ्या तिळासारख्याच असतात, फक्त त्यापेक्षा थोड्या बारीक असतात. हे तुम्हाला कुठेही अवेलेबल होतील, कोणत्याही सुपरमार्केटमध्ये. आणि मी इथे घेतलेली आहेत 2 लिंब. तर आपण सुरुवात करूया सरबत बनवायला. त्यासाठी आपल्याला सब्जा भिजत घालायला लागणार आहे. तर इथे मी हा 2 ते 2.5 टेबलस्पून सब्जा आहे, याला आपल्याला नॉर्मल पाण्यामध्ये भिजू घालायचं आहे. हा भिजल्यानंतर खूप फुगतो, त्यामुळं आपल्याला बाउल थोडा मोठा घ्यायचा आहे. आणि आपल्याला सब्जा भिजत घालताना साधारण त्याच्या वर 2 ते 3 इंच पाणी असलं पाहिजे, एवढ्या पाण्यामध्ये भिजू घालायचं आहे. तर मी इथे अशा प्रकारे ऑलरेडी 1/2 तासापूर्वी सब्जा भिजत घातला होता. तर हा भिजून अशा प्रकारे दिसतो. तर सब्जा आपला भिजून तयार आहे, तर आपण सरबत करायला सुरुवात करूया. एका भांड्यामध्ये पहिल्यांदा मी 1 ग्लास पाणी घेते. मी इथे 4 ग्लासाचं सरबत बनवते, पण पहिल्यांदा मी 1 ग्लास पाणी घेते. त्यामध्ये घालूयात साखर आणि गुळ. याचवेळी आपण घालूयात आल्याचा केस, म्हणजे आल्याचा छान फ्लेवर उतरेल यामध्ये. हे सगळं आपण 1 ग्लास पाण्यातच पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचं आहे, कारण सगळंच पाणी पहिल्यांदा घातलं तर पाण्याचा थंडावा कमी होतो. तर हे सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता यामध्ये आपण उरलेलं साहित्य घालूयात मीठ. तुम्ही हवं तर हा सरबत पूर्णपणे काळं मीठ वापरूनही बनवू शकता. काळं मीठ हे मिक्स करूयात, कारण काळ्या मिठाचे खडे आहेत यामध्ये, ते आपण व्यवस्थित फोडून मिक्स करून घेऊया. आणि मग आपण घालूयात लिंबू. इथे मी साधारण 1.5 लिंबाचा वापर केलेला आहे. तुम्ही हव्या त्या कॉम्बिनेशननी हव्या त्या गोडीचं हव्या त्या आंबटपणाचं सरबत बनवू शकता. हे सगळं व्यवस्थित मिक्स झालं की आपण आता यामध्ये पाणी घालूयात. हे 4 ग्लास सरबत आहे, त्यामुळे मी यामध्ये अजून 3 ग्लास पाणी ॲड करते. हे व्यवस्थित मिक्स करूया. तुम्ही यामध्ये हवं तर वेलची पुडंही वापरू शकता आवडत असल्यास. तर अशा प्रकारे आपला हा सरबत तयार आहे. याला आता सर्व्ह कसं करायचं, तर एका सर्विंग ग्लासमध्ये आपण पहिल्यांदा भिजवलेला सब्जा घ्यायचा आहे. मी इथे 1 ग्लासला 2 टेबलस्पून सब्जा वापरत आहे. तुम्ही 3 टेबलस्पून घातला तरीही चालेल, काही हरकत नाही. मुलांसाठी बनवत असाल तर थोडं कमी घालायचं. आता जे सरबत बनवलं आहे ते आपण यामध्ये गाळून घ्यायचं आहे, म्हणजे आल्याचा खीस आणि लिंबाच्या बिया आहेत त्या येणार नाहीत या सरबतामध्ये. तुम्ही असं जेव्हा गाळता त्यावेळी जो सब्जा आहे तो पूर्णपणे वर येतो, हलका बनतो. त्यामुळे यावर घालूयात बारीक चिरलेली पुदिन्याची पानं. तर तयार आहे स्पेशली उन्हाळ्यासाठी बनवलेलं सब्जा, गुळ आणि आल्याचं वापर करून बनवलेलं सब्जाचं सरबत. तर तुम्ही पण या उन्हाळ्यामध्ये ही रेसिपी रोज करून पिली तरीही चालेल, उलटं तुमचा उन्हाळा छान सरेल. तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू अशा छान रेसिपीबरोबर. तोपर्यंत बाय बाय.